जैन कल्याण समाज मध्यवर्ती मंडल और जिला समिति नागपुर द्वारा सामूहिक विवाह का शानदार आयोजन रेशिमबाग स्थित जैन कल्याण समाज सभागृह में संपन्न हुआ। परिणय सूत्रों में बंधे ऐसे 7 नव दंपतियों को शुभाशीष देने के लिए शहर के कई महानुभाव और नागरिक बड़ी संख्या में मौजूद थे। आइए देखते हैं सामूहिक समारोह। शादी एक पवित्र बंधन है। कोरोना काल में कई लोगों ने चाहकर भी शादी नहीं की थी, या यूं कहें कि आर्थिक स्थिति खराब होने की वजह से उन्होंने अपनी शादी को टाल दिया। खैर, इन्हीं बातों को ध्यान में रखते हुए नागपुर के रेशमबाग स्थित जैन कलार समाज सभागृह में 7 नव दंपतियों को परिणय सूत्र में बंधने का मौका दिया गया। जैन कलार समाज मध्यवर्ती मंडल व जिला समिति नागपुर द्वारा सामूहिक विवाह का शानदार आयोजन किया गया। यह 33वां वर्ष है। इस मौके पर कार्तिक शेंडे ने जानकारी दी। मैं कार्तिक शेंडे, सेक्रेटरी जैन कल्याण समाज मध्यवर्ती मंडल। हम लोग यहाँ पर सामूहिक विवाह का जो ये साल है, 33वां साल है, और इस साल हम लोगों ने बहुत ही कम समय में, हमें गवर्नमेंट की तरफ से सूचना मिली, इस वजह से थोड़ा सा समय कम मिला, फिर भी हम लोग यहाँ पर 7 लोगों का विवाह कर रहे हैं। और दूर दूर से, काफी दूर दूर से लोग आए हैं। एक कपल तो यहाँ पर कोल्हापुर से आया हुआ है, और समाज की तरफ से हम लोग उनको काफी सारे, एक गृहस्थी बैठे, इतना उनको गिफ्ट दिया जाता है, इतना उन लोगों को, और समाज के प्रति जागरूकता कि लोग यहाँ पर इकट्ठा आए, इसमें पैसे का भी सेविंग होता है, और बड़े पैमाने पर हम लोग ये करते हैं। आज जैन कल्याण समाजा सा 33वां सामूहिक विवाह सोहळा है। 7 जोडपे आमच्याकडे मिळाले, कारण की मास जातीपासून बंदी हटली, त्यापासून आम्हाला 25 दिवस मिळाले, त्यामुळे आमच्याकडे जोडपे 7 जरी असले तरी आम्ही खंडित होऊ दिलं नाही। हे 33वं वर्ष आहे, आम्ही हे निरंतर सुरू ठेवतो आहे। आमची, आमच्या समाजाने असं ठरवलेलं आहे, अशी इच्छा आहे आमची, का फक्त गरिबांकरता म्हणून नसतो, एक अनाथाई खर्च करून मग नंतरच्या जीवनामध्ये त्यांना दुःख असं होऊ नये म्हणून सामूहिकच्या ठिकाणी त्यांनी लग्न करावं, ही आमची कल्पना आहे। व फार सुंदर प्रयोजन या ठिकाणी झालं आहे। माझ्या सहकार्याने खूप सहकार्य केलं, पूर्ण विदर्भातून या ठिकाणी लोक आलेले आहेत, त्यांचं सर्वांचं मी अभिनंदन करतो, धन्यवाद। आज ह्या ठिकाणी मला एक सांगू इच्छितो की समाजातर्फे आम्ही 11,000 FDR दिलेला आहे, फ्रीज आणि मिक्सर अशा प्रकारच्या 50-52 भेट वस्तू आमच्या समाजाने आमच्या ज्या पाठीशी उभे राहून आम्हाला त्यांनी सहकार्य केलेलं। 7 जोडपे आहेत, त्यामध्ये एक आवर्जून सांगू शकतो की कोल्हापूर, बालाघाट, राजनांदगाव, चंद्रपूर, गडचिरोली ह्या सर्व भागातनं इथे समाज एकत्रित होऊन त्यांनी ते जोडपे सुद्धा ती त्या भागातून आलेले आहेत, आणि त्यांची म्हणजे एक चांगल्या प्रकारे व्यवस्था आमचे मध्यवर्ती मंडळ आणि जिल्हा समिती जैन कला सेवा समिती प्रयास त्यांनी इथे केलेली आहे। आणि आज आम्ही समाजाला हेच एक उद्देश होऊन एक म्हणजे मेसेज देऊ इच्छितो की समाजाने एकत्रित संघटित राहूनच अशा प्रकारचे उपक्रमांस आम्हाला सहकार्य करावं, आणि तुमचं सहकार्य लाभेल हीच आम्ही आशा व्यक्त करतो। आणि 2 शब्द, या कोविडमध्ये जे आफत, जे संकट आपल्या पूर्ण समाजावरती आलेलं होतं, त्या संकटातून निघून आज जे सामूहिक आयोजित केलेलं आहे, त्या सामूहिकमध्ये फक्त त्यागातलं नाही, फक्त एक सर्जून सहभागातल्या लोकांनी पण सुद्धा या आयोजनामध्ये सहभागी व्हावं, आणि या सभेचं आयोजन सुंदररित्या कसं होते हे समाजांनी दाखवून दिलेलं आहे, आणि ह्या समाजांनी आपल्या त्यागातल्या लोकांना आणि खेडोपाडी आणि विविध क्षेत्रामध्ये याचा प्रसार प्रसार करावा की आपला आर्थिक पैसा थोडासा वाचून समाजाच्या या योगदानामध्ये आम्ही सहभागी व्हावं, आणि जास्तीत जास्त विवाह हे समाजाच्या मार्फत करावं, ही सर्व समाजाला मी विनंती करतो, आणि याचा खूप मोठा लाभ समाज बांधवांनी घ्यावा ही त्यांच्याकडून मी अपेक्षा करतो, धन्यवाद। इस शादी समारोह में कोल्हापुर, राजनांदगांव, बालाघाट, गढ़चिरौली, चंद्रपुर परिसर से 9 दंपति आए हुए थे। समाज की ओर से 11,000 और FD साथ ही अन्य वस्तुएं भेंट स्वरूप प्रदान की गई। समारोह में हर कोई खुशनुमा माहौल में दिखाई दे रहा था। जैन कलार समाज भवन से कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ संजय मीरे, NBC News नागपुर।